नमस्कार, नमस्कार। पूर्ण नाव सांगा तुमचं। कपिल माणिकचंद कोठारी, राहणार टिंबुर्णी। मी तालुका तालुका माढा, जिल्हा सोलापूर। बरं, आपलं हे ऊसाचं प्लॉट आहे। हो, तुमच्या उजव्या हाताला हो ग्रीन प्लॅनेट वापरलेला, ऊस ग्रीन पेंट वापरलेला आहे। हां, आणि डाव्या हाताला रासायनिक वापरलेला आहे। रासायनिक वापरलेला। बरं, मला सांगा हे जात कोणती आहे? हे 265 265 आहे। हो, तर हे डाव्या हाताचं जो प्लॉट आहे हा 100% हो रासायनिक आहे। रासायनिक आहे म्हणजे केमिकल वापरलं इथं है ना। आणि तुमच्या उजव्या हाताला हो हा 100% ग्रीन प्लॅनेटचा, ग्रीन पॅन्टचं वापरलेलं आहे ना, सेंद्रिय खत। सेंद्रिय खत। बरं, काय काय वापरलं सांगा बरं। मला मी भूमी पावडर वापरलं। किती वेळेस? 2 वेळेस। बरं, हां, ग्रो नायट्रो आणि प्रीमियम वापरलं, घनामृत म्हणणं एकदा, घनजीवामृत। अच्छा, कारण ड्रीप नसल्यामुळे मला जास्त वेळा वापरता आलं नाही। अच्छा, हां हां, एवढंच दिलं तरी एवढा फरक आहे आता मला। आणि रासायनिक खत किती? खाला 1 रि 15-16 पोती टाकले। 1 रि? अच्छा, बरं। आता दोन्ही ऊस हा दुसरं वर्ष आहे का? दुसऱ्या वर्षाचा खोडव आहे। दुसऱ्या वर्षाचा खोडव आहे। बरं, आता दोन्ही ऊसाचे कांडे जर मोजले हो तर किती आहेत कांडे? हे 22 आहे, हे पण 22 आहे। अच्छा, हो। बरं, मला ह्याची आज मोजून दाखवा बरं। हो, दाखवतो। हां, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 बावीस। आता ह्याचे मोजून दाखवा। हो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 आता दोन्ही ऊस एक जोडा। हां, आता दोन्ही कंपॅरिझनच होत नाही त्याचे। आता दोन्ही कांडे, दोन्ही ऊसाला 22 कांडे आहेत। हो, मग चांगलं आहे ना। हो, पण त्याची उंची जास्त आहे ना आणि त्याचे वजन पण जास्त आहे। हा बघा, तर हे 2.5 किलोच आहे। ह्याची साईज जास्त आहे, ह्याची उंची जास्त आहे। कांडे 22 असून फायदा नाही। कांड 2 इंचाचा आहे, 2 इंचाचा आहे आणि 4 इंचाचा 5 इंचाचा पुढे आहे। त्याच्यामुळं ऊसाचे कांडे जरी 22 असतील तर दीडी ह्याची उंची किती आहे? आता दीडी उंच, दीडीने जास्त आहे ना। रोगाला बळी नाही, हा रोगाला बळी नाही पडत। ह्याला कुठल्या प्रकारचा रोग? रोग नाही, रोग नाही। आणि ह्याला रोग पण आहे। हा, तर सेंद्रिय खतं वापरून ग्रीन पॅन्ट कंपनीचे हो तुम्ही समाधानी आहात का? हा, समाधानी आहे। काय तुमचा उद्योग काय सर? माझा मशिनरी दुकान आहे मोटरचा। अच्छा, बरं, तुम्ही आता हे शेतकऱ्याला सांगणार का मग? हो, मी सांगणार आणि अवश्य सांगणार की ग्रीन प्लॅनेटची खते वापरा म्हणून। अच्छा, कारण धरती मातेला वाचवण्यासाठी एक चांगला उपक्रम आहे। बरोबर आहे, बरोबर आहे। तर आधी केले आणि नंतर सांगितलं याप्रमाणे तुम्ही स्वतः अगोदर, तुम्ही किती वर्षापासून वापरता सर? हे 2 वर्ष, दुसरं वर्ष, दुसऱ्या वर्षापासून वापरता, पण या साईडला नाही वापरलं तुम्ही? इकडे रासायनिक खत वापरले 2 वर्षापासून आणि इकडे सेंद्रिय खत वापरले। तर सेंद्रिय खतं वापरून ग्रीन पॅन्ट कंपनीचे आपण समाधान आहेत ना? हो, समाधानी। चालेल, तर आपण मुलाखत दिला त्याबद्दल धन्यवाद।